ऐन दिवाळीच्या सणामध्ये शेतकऱ्यांच्या 5 गोठ्यांचा अचानक आग लागून गोठ्यातील मोठ्या प्राण्यांचं अनेक साहित्य जवळपास 6 ते 7 लाखांचे नुकसान झाल्याची घटना लक्ष्मी पूजनाच्या पूर्वसंध्येला दिनांक 6 नोव्हेंबरला घडली. त्यामुळे हा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी दिवाळीचा दिवा पेटलाच नसून त्यांची दिवाळी अंधारात गेली. 5 शेतकऱ्यांची मिळून एकूण 6 ते 7 लाख रुपयांचे नुकसान या आगीत झाले. सदरची आग ही अज्ञात व्यक्तीने नियोजनबद्ध पद्धतीने लावल्याचे बोलले जाते. ऐन दुष्काळात असे अचानक आगीत आर्थिक नुकसान झाल्यामुळे हे शेतकरी हतबल झाले असून शासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त करीत आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळताच लोणार तहसीलचे नायब तहसीलदार V.S. पिंपरकर, तलाटे संतोष पनाड, पोलीस कॉन्स्टेबल निवृत्त साणप, कोतवाल दीपक अवचर यांनी घटनास्थळाची पाहणी केली. काल राज्यात दिवाळीची पहाट होत असताना सुलतानपूर या ठिकाणी आमच्या टकले परिवारातील 5 शेतकरी कुटुंबाचे आमचे काका परशुराम टकले, आमचे भाऊ सुनील टकले, अनिल टकले, राजू टकले व आमचे बाबा भगवानराव टकले यांचे जनावरांचे कोठे काही अज्ञात इसमांनी जाणीवपूर्वकरित्या पेटून दिले व त्यामध्ये आमच्या शेतकरी कुटुंबाचं जे नुकसान झालं ते 5 ते 7 लाखाचं नुकसान झालं. आमचं शासनाने याची आमची इकडं लक्ष करावं, हात जोडून मेहरबानी मागतो. सुलतानपूर येथील त्या 5 कोठ्यांना आग लागलेली आहे आणि त्यामध्ये जे आगीचे नुकसान झालेले आहे हे खरोखर नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांचं वहिनीचं नुकसान झालेले आहे. याच्यामध्ये 1 गोरा 3 बकऱ्या ह्यासुद्धा जळालेल्या आहेत. यासाठी आमचे तलाठी श्री पन्हाळ व कोतवाल यांनी पंचनामा करून सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयांकडे पाठवला आहे शासनाच्या वतीने.